केवळ पुस्तकामध्ये छापलंय तेवढंच विद्यार्थ्यांना शिकवणं इतकंच शिक्षकाचं काम नाही, तर त्यांना सुजाण नागरिक बनवणं, त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, मनात आणलं तर प्रत्येक शिक्षकाला हे सहज साध्य आहे. हेच करून दाखवलंय रत्नागिरीच्या शिक्षिका मानसी गवंडे यांनी. रत्नागिरी तालुक्यात भोके मठवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत तुम्ही आलात तर शाळा कशी आदर्श असू शकते याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळेल. ग्रामीण विकासाचा पाया हा शिक्षणातच असतो याचा वस्तुपाठच मानसी गवंडे यांनी समाजापुढे ठेवलाय. जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा भोके मठवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी गवंडे सामाजिक जाणीव जपत काम करतात. शाळा हेच माहेर आणि विद्यार्थी हेच सर्वस्व मानून त्यांनी वाटचाल सुरू ठेवली. त्या ज्या शाळेत जातील ती शाळा आदर्श ठरते अशी त्यांची ख्याती आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक दुर्लक्षित मोडकळीस आलेल्या शाळांना त्यांनी आदर्श शाळांचा नावलौकिक मिळवून दिलाय. मग तो शाळेची पटसंख्या वाढवणं असो किंवा शिक्षण आणि शाळेसाठीची तळमळ असो, त्यांच्या याच कामाची दखल जिल्हा परिषदेनं घेतली. राज्य सरकारच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात आलाय. शिक्षकी पेशाकडे वळल्यानंतर मला जे समाजकार्यामध्ये जी आवड होती ती त्याच्यामध्ये माझी उफाळून आलेली आहे आणि मी ज्या ज्या गावामध्ये गेले तिथे तिथे मला ग्रामस्थांनी खूप सपोर्ट केला आणि त्यामुळे ते माझं कार्य उत्तरोत्तर असं वाढत पण गेलेलं आहे. महत्त्वाचं मला जे पुरस्कार मिळाले आहे तो माझ्या मुलांचं समाधान. मी जेव्हा शिकवत असते, शाळेचा विकास करते किंवा शाळा सजवून ठेवलेली आहे आणि मुलांचं हसरे चेहरे मला जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा मला तो त्यांचं जे समाधान आहे ना ते माझं समाधान होतं आणि तो माझा सर्वात मोठा पुरस्कार मी मानते. मानसी गवंडे यांनी दुर्लक्षित आणि दुर्गम भागात शिक्षण रुजवलं. पालकांमध्ये शिक्षणाबद्दल जागृती करून मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याची त्यांची सतत धडपड सुरू असते. पोमेंडी खुर्द आणि भोके मठवाडी या दोन शाळा त्यांच्या मुख्याध्यापिका पदाच्या कारकिर्दीत आदर्श शाळा झाल्या. जर मी ह्या शाळेमध्ये अशी त्रास मला होणार आहे तर माझी मुलं कशी राहू शकतात या शाळेमध्ये ही जाणीव मला तिथे झाली आणि त्याचवेळी माझ्या मिस्टरांनी सपोर्ट केला आणि आपण ती शाळा बदलायचीच. ग्रामस्थांना आम्ही आश्वासन दिलं की एक वर्षामध्ये आपण ही शाळा आदर्श शाळा म्हणून नावलौकिक ह्या शाळेला मिळवायचा आणि मला तुमचा सपोर्ट पाहिजे. तसा ग्रामस्थांनीही तिथे मला सपोर्ट केला. मी स्वतःच आर्थिक खर्च करून त्या ग्रामस्थांना एक दाखवून दिलं की जर शिक्षक जर आपल्या शाळेसाठी खर्च करू शकतो तर आपण का करणार नाही अशी एक ग्रामस्थांची जाणीव झाली आणि ग्रामस्थांनी मला भरभरून सहकार्य केलं. शिक्षणाच्या आणि ज्ञानदानाच्या या कामात त्यांच्या कुटुंबियांचा त्यांना भक्कम पाठिंबाही मिळालाय. रिटायर झाल्यानंतर मी भोके मठवाडी शाळेत ज्यावेळेला गेलो तर तिथली परिस्थिती फार एकदम बिकट परिस्थिती होती. मग मी तिला सांगितलं की तुला मी तिथे रिटायर झाल्यानंतर सोडत जाईन, कारण 17 किलोमीटरचं अंतर, गाड्या वेळेवर नाही. त्यामुळे मी तिला सांगितलं, प्रॉमिस केलं त्यावेळेला की तुला ह्यापुढे मी जेवढी वर्ष असतील तेवढं मी निश्चित तुला तिथे सपोर्ट करत जाईन. एकदा मी त्या मुलांच्यामध्ये रममाण झाल्यामुळे मला पण आनंद वाटायला लागला, पण त्या शाळेची परिस्थिती बघून मी पण त्याच्यात इंटरेस्ट मी घ्यायला लागलो आणि प्रत्येक गोष्टी सपोर्ट करायला लागलो. विविधांगी शैक्षणिक उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे भोके मठवाडीतल्या शाळेला ISO मानांकन मिळाले. उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार, साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार, आनंददायी शाळा पुरस्कार, इनोव्हेटिव्ह टीचर्स ऑफ इंडिया राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी मानसी गवंडे यांना सन्मानित करण्यात आलंय. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.